नमस्कार. आज चैत्र कृष्ण नवमी शके 1943. मी अर्चना केतकर सादर करत आहे ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. लसीकरण केंद्रांवरील गर्दी धोकादायक, कोरोना पसरवत असल्याची शक्यता. शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षातर्फे ठाण्यातील पत्रकारांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर. आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची बदली, सहपोलीस आयुक्त सुरेश मेखला यांच्याकडे कार्यभार. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाण्यात सध्या लसीकरण मोहीम सुरू असून लसीकरण केंद्रांवर प्रचंड गर्दी होताना दिसते. त्यामुळे या गर्दीमुळेच कोरोना जास्त पसरेल का अशी शंका व्यक्त होत आहे. गेले काही दिवस लसीच्या अपुऱ्या साठ्यामुळे लसीकरण बंद करण्यात आले होते, त्यामुळे आज पुन्हा लसीकरण सुरू असल्याने नागरिकांनी केंद्रांवर गर्दी केली आहे. या केंद्रांवर फार कमी ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन होताना दिसतंय. कित्येक ठिकाणी लोक गर्दी करून कुठलेही कोरोनाचे नियम न पाळताना दिसत आहेत. कालही सिव्हिल रुग्णालयात लस घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. अखेर पोलिसांना पाचारण करून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकीकडे जिल्ह्यातली कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाच आता लसीकरणासाठी होणाऱ्या या प्रचंड गर्दीमुळेच कोरोनाचा प्रसार आणखी वाढेल का अशी शक्यता सर्वत्र व्यक्त होत आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची अखेर बदली झाली आहे. फणसळकर यांची पदोन्नतीवर बदली झाली असून त्यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ या पदावर झाली आहे. ठाणे पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार सहपोलीस आयुक्त सुरेश मेखला यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. गेले काही दिवस फणसळकर यांची बदली होणार अशी जोरात चर्चा होती, त्यानुसार आज त्यांची बदली झाली आहे. ठाणे पोलीस आयुक्तपदी अजून कोणाची नियुक्ती झालेली नाही, पण दहशतवाद विभागाचे अतिरिक्त महासंचालक जगजीत सिंग यांचं नाव चर्चेत आहे. शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षातर्फे ठाण्यातील पत्रकारांसाठी एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आज भेट देण्यात आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे हा कॉन्सन्ट्रेटर देण्यात आला असून हा फक्त पत्रकारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. हा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मंगेश चिवटे यांनी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांना प्रदान केला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा पत्रकारांना उपयोग होणार आहे. सध्याच्या काळात रुग्णांना खाटा, ऑक्सिजन, औषधं मिळत नसताना खास पत्रकारांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर राखीव ठेवल्यामुळे त्याचा पत्रकारांना चांगलाच फायदा होईल असं सांगितलं जातं. ग्लोबल कोविड हॉस्पिटलमधील लसीकरण केंद्रातील VIP कक्ष तत्काळ बंद करावा अशी मागणी धर्मराज पक्षाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. ठाणे महापालिकेने अद्ययावत सुविधायुक्त ठाणे कोविड रुग्णालयातील लसीकरण केंद्रात शिस्तबद्ध पद्धतीने रोज 900 ते 1000 लाभार्थ्यांचं लसीकरण या शीर्षकानुसार व्यापक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या पत्रकात कुठेही VIP ओनली असा उल्लेख नाही. तरीही ग्लोबल हॉस्पिटलमध्ये VIPंसाठी 7व्या मजल्यावर वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.
विशेषतः बाजूलाच शेकडो अतिवरिष्ठ वरिष्ठ दिव्यांग नागरिक आपला नंबर घेण्याची वाट पाहत बसलेले असतानाही हा व्हीआयपी कक्ष पूर्णपणे रिकामा आणि अतिशय आरामात असताना दिसतो. यामुळे शीघ्र लसीकरण मोहिमेला धक्का लागत असून नागरिक महापालिकेचे वाभाडे काढत आहेत. तर महापालिकेने वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या फोटोत मात्र व्हीआयपी सूट दिसणार नाही अशी काळजी घेतली असून हे निषेधार्ह असल्याचं धर्मराज्य पक्षाने आपल्या पत्रात नमूद केलंय. महापालिकेने प्रमाणपत्रामध्ये शिस्तीला विशेष महत्व दिलं असताना नागरिकांपेक्षा विशेष मुख्य व्यक्ती कोण हे जाहीर करावं आणि कुठेही उल्लेख नसलेला व्हीआयपी सूट काढून टाकावा, अन्यथा तो पंतप्रधान आणि महापालिकेचा अपमान ठरेल. ग्लोबल कोविड हॉस्पिटलमध्ये लसीकरणाच्या वेळी सुरक्षा रक्षक जेव्हा टोकन देतो त्यावेळेस रजिस्टरमधील क्रमांक आणि प्रत्यक्षात दिलेले कूपन यामध्ये 60 ते 65 क्रमांकाचा फरक असतो. याबाबतही हरकत घेतली असता थातुरमातुर कारणं सांगितली गेली. दररोज सुमारे 1000 लसीकरण 60 ते 65 यातील फरकाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी असंही धर्मराज्य पक्षाच्या नितीन देशपांडे यांनी या पत्रात नमूद केलं आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाण्यात अनेक गृहसंकुलांमध्ये सोयी सुविधांअभावी सर्वसामान्य रहिवासी हवालदिल झाले आहेत. या रखडलेल्या आणि अत्यावश्यक विकास कामांसाठी आमदार निधी वापरण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. गेल्या 10 ते 15 वर्षात ठाण्यात मोठमोठी गृहसंकुलं उभी राहिली आहेत. यात 5,000-5,000 जास्त लोकवस्ती आहे. या काळात येथील रस्ते, ड्रेनेज यांची दुरावस्था झाली आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने या सोसायट्यांना विकासकामे करणे अशक्य आहे. परिणामी त्यांना अनेक अडीअडचणी आणि हालअपेष्टांना सामोरे जावं लागत आहे. या ठिकाणी आमदार निधी वापरण्याची परवानगी दिल्यास येथील हजारो नागरिकांना दिलासा मिळू शकेल असं मत केळकर यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केलं आहे. सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जमिनीवर आमदार निधीतून विकास कामे करता येतात. गृहसंकुले खासगी जमिनीवर असल्याने तेथे आमदार निधीतून मूलभूत सोयी सुविधा देता येत नाहीत. येथे आमदार निधी वापरल्यास हजारो सर्वसामान्य कुटुंबांना त्याचा फायदा मिळू शकेल असे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. ठाण्यातील अनेक गृहसंकुलांची स्थिती दयनीय असून मूलभूत सोयी सुविधांसाठी त्यांच्याकडे पैसा नाही. त्यामुळे सर्व प्रकारचे कर भरूनही येथील नागरिक लहान लहान रस्ते, ड्रेनेज आदी विकास कामांपासून वंचित राहत असल्याची खंत गृहसंकुलातील सर्वसामान्य रहिवासी व्यक्त करत आहेत. जिल्ह्यात काल कोरोनाचे 2,190 नवे रुग्ण सापडले असून दिवसभरात 52 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 7,780 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात काल 552 नवे रुग्ण सापडले तर 9 जणांचा मृत्यू झाला. तसंच आत्तापर्यंत 1,707 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे ग्रामीणमध्ये 240 नवे रुग्ण सापडले तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 703 जणांचा मृत्यू झालाय. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर.
आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम, ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाइव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाइव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। लसीकरण केंद्रावरील गर्दी धोकादायक, कोरोना पसरवत असल्याची शक्यता। शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षातर्फे ठाण्यातील पत्रकारांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर। ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची बदली, सहपोलीस आयुक्त सुरेश मेखला यांच्याकडे कार्यभार। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।